बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये हादरवणारा अहवाल समोर आलाय. 15 दिवसांमध्ये अनेकदा मुलींवर अत्याचार झाले असावेत अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. अत्यंत धक्कादायक अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचाराची घटना घडली आणि याच्यानंतर आता जो अहवाल समोर आलाय त्याच्यानुसार 15 दिवसांमध्ये मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असावेत अशी शक्यता या अहवालामधून वर्तवण्यात आली आहे. प्राथमिक चौकशी अहवालातील धक्कादायक निरीक्षण. गेल्या 15 दिवसात अल्पवयीन मुलींवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता. 1 ऑगस्टला शाळेमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदेची कोणतीही पार्श्वभूमी तपासल्याशिवाय भरती करण्यात आलं. आरोपी अक्षय शिंदेला शाळेच्या आवारामध्ये सगळीकडे कोणत्याही ओळखपत्राशिवाय प्रवेश होता. आरोपी अक्षय शिंदेची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कुणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज. शाळा प्रशासनाच्या सांगण्यावरून मोठ्या त्रुटी आढळून येतात. हे प्रकरण हाताळण्यामध्ये अपयशाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी बाल हक्क आयोगानं प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला. येत्या 7 दिवसांमध्ये शाळा प्रशासनाकडून याबाबत उत्तरं मागवली जातील. शाळा प्रशासनावर पॉक्स्को कायदा का लावला जाऊ नये असे प्रश्न समितीने उपस्थित केले होते. शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचं दिसून आलं. शाळेच्या मुख्याध्यापकांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी शाळेच्या विश्वस्तांना घटनेची माहिती दिली, मात्र तक्रारीनंतर देखील शाळा प्रशासनानं पालकांची भेट घेतली नाही. अल्पवयीन मुलीवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले. स्वच्छतागृह एका निर्जन ठिकाणी आणि कर्मचारी कक्षापासून दूर आहे. शाळेमध्ये सुरक्षिततेसाठी योग्य CCTV बसवलेले नाहीत. बदलापूरच्या अत्याचार प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांना मुली 2 तास सायकल चालवतायत का असा पालकांना प्रश्न विचारला. यावरून अशा संवेदनशील प्रकरणांना हाताळण्याची कोणतीही संवेदनशीलता आणि ज्ञान अधिकाऱ्याला नव्हतं असं दिसून येतं.